नमस्कार, मी काजल फुलसुंदर. आपण पाहत आहात शिवनेर प्राईम. शिवनेर प्राईम मध्ये आपलं स्वागत. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथील साई किराणा व कृषी सेवा केंद्र ही दोन दुकाने एकाच इमारती शेजारीच आहेत, पण शटर्स वेगवेगळे आहेत. 13 जुलैला पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास 5 चोरट्यांनी दुकानाचे शटर खोलून दुकानात प्रवेश केला व दुकानातील 4.5 लाख रुपयांच्या मालाची चोरी करण्यात चोरटे यशस्वी झाले. चोरी गेलेल्या मालात संगणक, स्कॅनर, प्रिंटर, ड्रायफ्रूट, कॉस्मॅटिक, शेतीत वापरले जाणारे कीटकनाशके यांचा समावेश होता. याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 393/2019, कलम 380, 457 प्रमाणे दुकानदार अनवर इनामदार यांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखे यांच्या नेतृत्वाखाली सह पोलीस निरीक्षक जावळे करत आहेत. चोरटे मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरी करताना कैद झालेले दिसत आहेत. एक चोर चक्क सैनिकाचा गणवेश परिधान करून चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेज मध्ये दिसत आहे. अंधारात चारचाकी वाहन उभे केले होते. चोरटे दुकानातील शीतपेय पिताना आणि शेंगदाणे खाताना दिसतात. श्वान पथकासह ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. 30 गावातील बालरोग तज्ञ डॉक्टर गाले यांची पल्सर कंपनीची मोटरसायकलची चोरी या चोरट्यांनी केली असल्याचे फुटेजवरून लक्षात येते. फुटेजवरून चोरांपर्यंत निश्चितच पोहोचलं जाऊ आणि चोरटे निश्चित जेरबंद केले जातील असा विश्वास पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी व सह पोलीस निरीक्षक जावळे यांनी दिला आहे. माझं नाव अनवर बाबूलाल इनामदार, मुक्काम पोस्ट पारडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर. माझं गेल्या 18 वर्षापासून साई कृषी सेवा केंद्र आणि साई किराणा स्टोअर त्या नावाने दोन फर्म आहेत. गेल्या शनिवारी सकाळी म्हणजे 12 तारखेला आणि 13 तारखेच्या दरम्यान रात्री माझी जी चोरी झाली, तर त्यावेळेस मी सकाळी 6 वाजता ज्यावेळेस मी माझ्या दुकानची खोलण्यासाठी गेलो तर मला अर्धवट शटर उघडे दिसले आणि त्यावेळेस पाहणी केले असं बरंच काही मटेरियल अस्तव्यस्त पडलेले दिसलं. माझ्या लक्षात आलं की माझी लूटमार झाली, माझं बरंच मटेरियल चोरी गेलं. त्या संदर्भात मी लगेच पोलीस स्टेशनला फोन केला आणि वैयक्तिक 5:30 ते 6 दरम्यान मी तिथे हजर झालो. तर त्यांना मी अशी अशी माहिती दिली. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनचे लोक साधारण 9-10 दरम्यान आले आणि श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञ वगैरे ते बी लोक आले होते. त्यांनी ते सगळं कम्प्लीट केलं, तशी आम्हाला प्रिकॉशन दिली त्याप्रमाणे आम्ही ते सगळं व्यवस्थित ठेवलं होतं. त्यांनी ते सगळं कम्प्लीट केलं आणि त्याच्यानंतर मला जे म्हणायचं की भाई असं 1.5 वर्षापूर्वी माझं असं झालं होतं. तारीख साधारण 22 डिसेंबर 2017 रोजी झाली. त्यावेळेस मी FIR दाखल केला होता. त्याचा काही मला तपास नाही लागला आणि त्यावेळेस त्याप्रमाणे ह्यावेळेस माझी जास्त लूटमार झाली. आणि माझी अशी अपेक्षा आहे की बा माझं एवढं मोठं नुकसान झालं म्हणजे मी असं वाटतं की बा आम्ही या खेडेगावामध्ये धंदे करावं का नाही अशा पद्धतीची मानसिकता झाली. त्यामुळे मला असं वाटतंय की बा पोलीस स्टेशननी किंवा पोलीस लोकांनी यांनी चांगल्यापैकी प्रयत्न करून मला न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे. या चोरी संदर्भात मी जे फुटेज दिले एकदम अपडेट फुटेज दिलेलं आहे, त्यामध्ये जे चोरी करणारे जे लोक दिसतात ते अपडेट दिसतात. तर हे जे सगळे फुटेज मी त्यांना दिलेले आहे तर त्या फुटेजप्रमाणे त्यांनी ते त्यांचा तपास करून मला तो न्याय द्यावा असं माझी अशी इच्छा आहे. न्यूज रिपोर्टर सुनील नजन, शिवनेर प्राईम, अहमदनगर. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.